मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्याचा फटका अनेकांना बसला. बँकांना देखील याचा फटका बसलाय. बँका पाण्यात बुडाल्यात. सरकारी मदत मिळण्यात अडसर निर्माण होण्याची शक्यता त्यानिमित्तानं उपस्थित केली जाते. पूरग्रस्तांना थेट बँक खात्यामध्ये मदत जमा करण्याचा निर्णय सरकारनं जाहीर केलाय. मात्र अनेक बँकाच पाण्याखाली गेल्यानं या बँकेमध्ये खात्या असलेल्या लोकांचं काय होणार हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. हा प्रश्न आता निर्माण झालाय कोल्हापुरातल्या अशाच एका बँकेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळके यांनी. पूरग्रस्त लोकांना थेट बँकेत मदत देण्याचं सरकारनं जाहीर केलं असलं तरी बँकांची अवस्था मी तुम्हाला दाखवतो. ही सध्या बँक आहे ती पूर्णपणे पाण्यात होती आणि ही बँक पूर्ववत सुरू करण्याचं काम आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळते. खरं तर या बँकेमध्ये पूर्णपणे पाणी शिरलं होतं आणि त्याची स्वच्छता आणि रिपेरिंगचं काम या ठिकाणी सुरू आहे. आणि जर या बँकेमध्ये जर पूरग्रस्त लोकांचे खाते असतील तर त्यांना मदत कशी मिळणार हाच खरा प्रश्न आहे. एकूणच पाहायला गेलं तर सरकारनं हा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाला आता विरोध होताना पाहायला मिळते. सरसकट कोणत्याही अटी न घालता रोख स्वरूपात मदत द्यावी अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आणि या बँकांची जर अशी अवस्था असेल आणि या बँकांच्या मध्ये जर या सगळ्या पूरग्रस्त लोकांची खाते असतील तर त्यांनी कुणाकडे बघायचं आणि ही त्यांना मदत कशी मिळणार हाच खरा या ठिकाणी प्रश्न आहे. एकूणच पाहायला गेलं तर सरकार आता हा निर्णय कायम ठेवणार का हा निर्णय बदलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिले. कॅमेरामॅन संदीप पाटील आणि साळुंके, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.